तुम्ही कधी कोणाला धुराची वलय बनवताना पाहिलंय? त्यांना भोवरे असं म्हणतो आपण. हे तेच भोवरे आहेत जे आपल्याला बेसिनमध्ये दिसतात किंवा वावटाळामध्ये तयार होतात. ते दिसायला छान असतात आणि त्यांचे वैज्ञानिक गुणधर्मसुद्धा खूपच वेगळे आहेत. आपल्या धुराची वलय आपण बनवू शकतो का? आपल्याला आधी हवेची तोफ बनवायला हवी. त्यासाठी आपल्याला लागेल शंकू आकाराच्या प्लास्टिकचा एक डबा, एक फाटका फुटबॉल, एक गोटी, कात्री, सेलोटेप आणि दोरा. पहिले फुटबॉल फाडून आतली रबरी ट्यूब बाहेर काढावी लागेल. बॉल फाडताना ती रबरी ट्यूब कापली जाणार नाही ह्याची काळजी घ्या. हा, ही ट्यूब अर्धी कापून आपण ताणला जाणारा एक पडदा तयार करणार आहोत. आता गोटी त्या पडद्याच्या मधोमध ठेवा आणि दोऱ्याने बांधून टाका. ही गोटी पडद्याला धरायला आपली मदत करणार आहे. आता प्लास्टिकच्या डब्याच्या बंद बाजूला एक गोलाकार भोक पाडा, बरोबर मधोमध. आता आपला पडदा ह्या डब्याच्या उघड्या बाजूवर ताणून बसवायचा. कुठूनही हवा बाहेर जाता कामा नये, त्याला सेलोटेपने पक्क सील करून टाकूया. ही झाली आपली हवेची तोफ तयार. आता फक्त आपली तोफ धुरानी भरायची. त्यासाठी उदबत्ती वापरू शकतो, मात्र ही उदबत्ती तोफेच्या आतल्या बाजूस कुठेही टेकणार नाही ह्याची काळजी घ्या. आता पडद्यावर नुसती थाप मारली की धुराची वलय तयार. ही वलय का बरं तयार होत असतील? हवा तोफेच्या बाहेर येत असताना जो हवेचा भोवरा तयार होतो त्यामध्ये हवेचे कण हे आतून बाहेर फिरतात. भोकाच्या मधोमध हवेचा वेग खूप जास्त असल्याने त्यांच्या वलयाकृती आपल्याला खूप वेळ दिसत राहतात आणि ह्या सर्वांचाच वेग अवकाशातील हवेपेक्षा खूपच जास्त असल्यानं वलय खूप खूप वेळ टिकतात सुद्धा. आहेत ना मस्त? आणि किती सोपी आहेत बनवायला.